खरं तर महाराष्ट्रात धक्कादायक निकाल लागले, मात्र साताऱ्यामध्ये या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उदयनराजे भोसले विजय झाले. माझ्यासोबत आहेत भाजपच्या जिल्हाध्यक्ष धीरज दलाकरम. दादा, सुरुवातीला अभिनंदन. कसा एकंदरीत सुरुवातीपासूनचा आणि पक्ष संघटना म्हणून कशाबद्दल काम केलं? भारतीय जनता पार्टी गेली 2 वर्ष आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब आणि आमचे महाराष्ट्रातील नेते उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सूचनेनुसार, यांच्या निर्देशानुसार या ठिकाणी बूथ लेवलला काम करते. गेली 2 वर्ष केंद्र सरकारनं गेल्या 10 वर्षामध्ये जे काही जनसामान्यांच्या कल्याणासाठी निर्णय घेतले ते निर्णय लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं फार मोठं काम या ठिकाणी आमच्या बूथ अध्यक्षांनी केलेलं आहे. आणि ज्या योजना पंतप्रधानांनी या देशातल्या गोरगरिबांची आर्थिक उन्नती व्हावी म्हणून केल्या त्या पोहोचवायचं काम या ठिकाणी दुवा म्हणून आमच्या भारतीय जनता पार्टीच्या बूथ अध्यक्षांनी केलं. आणि एकदम सूक्ष्म काम होतं, हे प्रत्येक घरामध्ये जाऊन त्या ठिकाणी त्या आमच्या भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता प्रत्येक लाभार्थ्याच्या घरात जाऊन त्याला त्याचं फॉर्म भरणं आणि त्याला ती केंद्राची राज्याची मदत मिळवून देणं हे काम त्या ठिकाणी गेली 2 वर्ष आम्ही करत होतो. आणि पक्षीय जे काम होतं त्यामध्ये वेगवेगळ्या प्रोग्राम्स जे दिले होते पक्षानं ते प्रामाणिकपणे आमचे बूथ अध्यक्ष राबवत होते. आमचे नेते मंडळी गेली 2 वर्ष या ठिकाणी काम करत होते. आमचे केंद्रातले नेते मंडळी या सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये जवळजवळ 8 त्यांचे लोकसभा प्रवास झाले, वेगवेगळ्या नेत्यांचे प्रवास झाले, यामुळं कायम आमचा कार्यकर्ता निवडणुकीसाठी तयार होता. आता निवडणूक जाहीर झाली होती, छत्रपती उदयनराजे भोसलेंना या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी तिकीट दिलं. जिल्ह्यातील जे नेते होते मग भारतीय जनता पार्टीचे असोत आणि आमच्या महायुतीतले सगळे नेते या ठिकाणी तनानं मनानं एकदम एकत्रित आले होते. आणि आदरणीय यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना यावेळी तिसऱ्यांदा पंतप्रधान करायसाठी सातारा जिल्ह्याचा खासदार छत्रपती उदयनराजेंच्या रूपानं विजय करून दिल्लीला पाठवायचा हा निर्धार केला होता. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे या ठिकाणी आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये गेल्या वेळेचा छत्रपती उदयनराजेंचा पराभव आमच्या काळजातला पराभव आहे तो आम्हाला पटलेला नव्हता. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट 13वे वंशज आणि छत्रपतींच्या गादींचा अपमान हा या सातारा जिल्ह्यातल्या जनतेलाच पचलेला नव्हता. परंतु यावेळी ती चूक या सातारा लोकसभा मतदारसंघातील सातारा जिल्ह्यातील जनतेनं दुरुस्त केलेली आहे. आणि छत्रपती उदयनराजे भोसलेंना या सातारा लोकसभेतून अतिशय सन्मानानं नरेंद्र मोदी साहेब यांच्या जोडीला पाठवलेले आहेत. आम्हाला खात्री आहे की आदरणीय आमचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले हे त्यांच्या या कार्यकालामध्ये गेल्या वेळेपेक्षा दुप्पट वेगानं काम करतील आणि जनतेच्या ज्या अपेक्षा आहेत त्या ज्या जनतेनं अपेक्षा व्यक्त केल्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी अतिशय चांगलं काम करतील अशी मला खात्री आहे. दादा, महत्त्वाचं म्हणजे हा मोठा संघर्ष होता. सुरुवातीच्या काळात उदयनराजे भोसले काही फेऱ्यामध्ये पिछाडीवर होते, मात्र कराड दक्षिण आणि कराड उत्तर ह्या 2 मतदारसंघात जर विचार केला तर गेल्यावेळी ह्या 2 मतदारसंघांना 80,000 म्हणजे लॉस होतं, उदयनराजे भोसले लॉस होते. हा लॉस भरून काढलेला आहे म्हणजे विजयाचे शिल्पकार खरं तर दक्षिण उत्तरच म्हणता येईल का? खरं तर तुमच्या प्रश्नाला उत्तर देताना मी मुळातच धन्यवाद म्हणेन, कारण मी स्वतः कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये काम करतोय. गेल्यावेळी 60,000 मताचं कराड उत्तरमध्येच या ठिकाणी उदय महाराजांच्यावर मताधिक्य होतं. परंतु यावेळी प्रत्येक नेता केंद्रातला असू देत महाराष्ट्रातला असू देत आल्यानंतर कराड दक्षिण आणि कराड उत्तर, कराड दक्षिण आणि कराड उत्तर, त्यामुळं आम्ही एक मायक्रो प्लॅनिंग या ठिकाणी केलं. आणि पक्षाची काही मंडळी या ठिकाणी महिनाभर महाराष्ट्रातून येऊन राहिली होती आणि त्यामुळं पंचायत समिती गणवायच आम्ही ते नियोजन केलं. पलीकडं आमचे नेते आदरणीय अतुलबाबा भोसले असतील, या ठिकाणी विक्रमजी पावसकर असतील, उत्तरमध्ये मी स्वतः आहे, मनोज घोरपडे आहेत, रामकृष्ण वेताळ आहेत, आमचे भीमराव काका आहेत, या सगळ्यांनी मनापासून काम केलं. अजून खूप कार्यकर्ते आहेत की ज्यांनी नेते म्हणून काम केलं, कार्यकर्ता म्हणून काम केलं. आणि आपला बूथ, आमचं वाक्यच आहे ब्रीदवाक्य, मेरा बूथ सबसे मजबूत, बूथ जितो इलेक्शन जितो.
दोन घोषवाक्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी कराड दक्षिण आणि कराड उत्तरमध्ये काम केलं. मी तर हे मनापासून भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष म्हणून कराड उत्तर आणि कराड दक्षिणमधील सर्व मतदारांना मनापासून वंदन करेन, त्यांचं आभार मानेन की तुम्ही या ठिकाणी आमची मान ताट ठेवली. आणि दुसरा एक विषय असा आहे की मुद्दामून आम्ही आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांची सभा कराड या ठिकाणी ठेवली होती आणि कराडमध्ये ठेवल्यानंतर नरेंद्र मोदींना भेटणं, देशाचा पंतप्रधान त्या ठिकाणी येणं आणि त्यांचे विचार ऐकणं याचासुद्धा प्रभाव कराड उत्तर, कराड विशेषतः कराड शहर असेल, कराड उत्तर आणि कराड दक्षिणमधील लोकांच्यावर झालेला आहे. आणि त्यामुळंच आपल्याला या ठिकाणी कराड उत्तर आणि कराड दक्षिणमध्ये यश मिळालं. नुसतं कराड उत्तर कराड दक्षिणच नाही तर सातारा विधानसभा मतदारसंघातसुद्धा मोठ्या प्रमाणात आम्हाला मताधिक्य मिळालं. कोरेगाव विधानसभा मतदारसंघातसुद्धा आम्हाला मोठं मतदान मिळालं. आम्हाला थोडं वाईमध्ये मताधिक्य मिळालं नाही, त्याची खंत जरूर आहे, परंतु ती पुढल्या काळामध्ये तिथं दुरुस्त करता येईल. पाटण आम्ही बरोबरीनं या ठिकाणी चाललेलो आहे, परंतु अवघड परिस्थितीमध्ये चर्चा निगेटिव्ह असताना या ठिकाणी महायुतीच्या सर्व नेते मंडळींनी आणि सर्व कार्यकर्त्यांनी सर्व मतदारांनी नरेंद्र मोदींचं विचार ऐकून या ठिकाणी छत्रपती उदयन महाराजांना विजय करायचं जे मोठं शिवधनुष्य पेललं आणि विजय केलं त्याबद्दल मी सगळ्या सातारा जिल्ह्यातील मतदारांचं मनापासून आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो. खरंतर उदयनराजे भोसले यांच्या हा मिळालेला विजय म्हणजे सर्व भाजपचे नेते, कार्यकर्ते आणि सामान्य मतदार यांचा विजय आहे असं मत जिल्हाध्यक्षांनी व्यक्त केलं आहे. विकास भोसले, महाराष्ट्र सातारा.